चांगलं. तुम्ही बघायला गेलात तर जे जिम चालक आहेत किंवा ट्रेनर आहेत त्यात 80% मुलं मराठी आहेत. मी मध्ये तिरुपतीला गेलेलो मागच्या महिन्यात, तेव्हा तिथला तिरुपतीसारखं मंदिर सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळून चालू केलेलं आहे त्यांनी. इकडे यांनी बार खोलले, रेस्टॉरंट खोलले, बाकीच्या काही सुविधा चालू केल्या यांनी, परंतु जिम आणि मंदिरांसाठी आज सरकार का असं धोरण घेत आहे? जेव्हा की हे एक मंदिर आस्थेचा विषय आहे, परंतु त्याच्या भोवती फिरणारी एक पॅरलल तुमची आर्थिक व्यवस्था असते. सेम तुमचं जिमच्या बाबतीत असंच आहे. अनेक मराठी तरुण हौसेपोटी त्यांनी चालू केलेला व्यवसाय, आज त्यांना 6-6 महिन्याचं भाडं त्यांना खिशातनं भरावं लागत आहे, त्यामुळे त्यांचे हाल होते. का निव्वळ हे लोकांनी माननीय राजसाहेबांकडे मागणी केली म्हणून तर हा असा दिरंगाई लावत नाही ना सरकार? एकीकडे बोलायचं आम्ही राजकारण करत नाही, मग हे काय चालू आहे यांचं? माझी तर त्यांना आवाहन आहे सर्वांना की हा सरकार जर मानला नाही तर एक डंबेल घेऊन मोर्चा काढावा, मनसे त्यांच्या सोबत असेल.